येवकार हांव सुशांत गावस सुरवेक पळोवया आयच्यो हेडलायन्स। कला अकादमी मोडचे नात 50 कोटी रुपया मोडून करतले दुरुस्ती मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंतान केले स्पष्ट। गोय मुक्ती खातीर दोतर राम मनोहर लोहियाचे योगदान खूप व्हड म्हणटा उपमुख्यमंत्री बाबू कवळेकार। लोहियाची 111वी जयंती मनयली व्हडा उमेदीन। आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय येवजण आता प्रत्यक्षात हाडपाक जाय मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंताचे म्हणणे। यूथ क्लब मनोराची वेळसाव क्लबाचेर मात म्हापशेच्या धुळेर स्टेडियमाचेर रंगली मॅच। आणि आता आयच्यो कोकणी खबरो विस्तारान। कला अकादमी मोडचे नात 50 कोटी रुपया खर्च करून कला अकादमीचे इमारतीची दुरुस्ती करतले मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंतान स्पष्ट केले। वीज नियामक आयोगा वांगडा सौर उर्जेची लाईट विकती घेऊपा खातीर कबलात करतले असे ताणे सांगले। कला अकादमीची इमारत मोडटात अशी वावडी पातळिल्ली। फामाद आर्किटेक्ट चार्ल्स कुरैया आणि कला अकादमी डिझाईन केली। इमारत पोरणी झाल्या छप्परांतल्यान उदक गळटा असो हो मुद्दो आशिल्लो, पूण पुराय इमारतीचे नूतनीकरण करतले देखून कला अकादमीक नवे रूप मेळटले असे मुख्यमंत्र्यान स्पष्ट केले। कला अकादमीची इमारत मोडपाचो आमचो विचार नाशिल्लो, पूण त्या वेळा काय जाणांनी चुकीचो अर्थ लायिल्ल्यान कोफुजा जाल्ल्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडेन सांगले। स्ट्रक्चरल रिपेअर अँड रिनोव्हेशन वर्क ओके ऑफ द ऑल इन्क्लुडिंग द वॉटरप्रूफिंग परत वर्क इलेक्ट्रिकल वर्क एच वी सी एक्सटर्नल ड्रेनेज ऑफ द कला अकादमी हे वर्क जे असा इट इज अप्रॉक्सिमेटली द 50 crores ऑफ रुपीजचे वर्क जे असा हे कला अकादमी परत एकदा आम्ही रिनोव्हेट करपाक घेता डॅमॉलिश करिना परत स्पेसिफीक करता बऱ्याच जणांच्या तकलेन असा तसो बेजीक स्ट्रक्चर दवरून आम्ही कंप्लीट रिनोव्हेट कारण आम्ही पळयता की कला अकादमी जी असा ही दिसान दीस डिटोरेट जाल्ली म्हणजे खारे उदक आले ते पोंचांनी भितर येतले पावसांनी बी खूप मोठ्या प्रमाणात जातले। आय थंयसर जर नवी बांधपाक जर गेले जरे जाल्यार तो सगळे एप्रुवल इश्यूज खूब आहा सी आर जेड आसा बाकी सगळे इश्यूज आसा ती म्हणल्यार नवीच जातली ती बेजीक स्ट्रक्चर होतलो कला अकादमी मोठा हो केन्नाच इश्यू जाऊन आसलो इट इज जस्ट मिसइंटरप्रिटेड बाय द मीडिया खास करून आमचे प्रिंट मीडिया आणि त्या दृष्टिकोनातल्या आम्ही फक्त एडवाइस घेतलेलो आसलो आणि आज डिटेल डिस्कशन तातून आरते पोरते करून सगळे आम्ही आज अशे तरेचे पावलाचेर पाविले आसात जे 3 रिपोर्ट्स आमकां आज दिल्ले आशिल्लो। एक म्हणल्यार गोवा इंजिनियरींग कॉलेज, दुसरें म्हणल्यार आमकां जे एस आय डी सी आनी तिसरो म्हणल्यार आमचे पी डब्ल्यू डी ते तिनूय रिपोर्टां भितर साम्य आसा आनी म्हणूनच एक स्ट्रँथनींग अँड रिनोव्हेशन ऑफ द कला अकादमी असो तरेचो रिझोल्युशन आज आमच्या गोंयच्या कॅबिनेटाक पास जाल्ले आसात। मुख्यमंत्री फेलोशिप येवजण चालू केल्या। MBA आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पुराय केल्ल्या 20 जणांक मुख्यमंत्र्याचे कचेरेन फेलो म्हणून काम करपाची संद मेळटली। चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम हो ह्या प्रोग्रामाच्या अंतर्गत आम्ही जवळपास 10 फेलोज घेतले विच इज 10,000 पर मंथ फॉर द 11 मंथ्स आणि 10 फेलोज फॉर द 30,000 पर मंथ हे दोन्ही वेगवेगळ्या हेचे जॉब प्रोफायलांनी येता आसतलो वेगवेगळ्या मिनिस्टरच्या ऑफिसात एक एक फेलो हो काम करतलो टू अंडरस्टँड एक्झॅक्टली दीस एक्झॅक्टली फॉर द 1 इयर MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झाले जे भुरगे आसा ते तांकां शिकपा खातीर म्हणून चीफ मिनिस्टर फेलोशीप स्कीम ही आम्ही सुरू केली आसा। नॉट ओनली द MBA इट इज अ डिफरंट क्रायटेरिया मिनिस्टरांच्या ऑफिसात आणि डिपार्टमेंटात दोन्ही कडे मिळून ते काम करतात। असे कितले लोक आहेत आम्ही टोटल 10 जण 10 20 जण परचेज ऑफ द सोलार अँड नॉन सोलार पॉवर फॉर द फुलफिलमेंट ऑफ द सोलार अँड नॉन सोलार रिन्युएबल एनर्जी फॉर द इयर 2021 सेटअप बाय द जॉईंट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन ज्याप्रमाणे सोलार पॉवर विकत घेऊपा खातीर त्यांच्या बरोबर केल्लो एग्रीमेंट। मंत्रिमंडळ बसकेतले हेर महत्वाचे मुद्दे। गोवा 365 खातीर परवरीच्यान श्यामचारी।
कोरोनाच्या वाढत्या केशींचे फाटभुयेर गोय सरकारान टेस्टिंग वाढोवपाचे थारायला. गोंया येवपी लोकांनी तशेंच पर्यटकांनी सरकारान घालून दिल्ल्या मार्गदर्शक सुचोवण्यांक पाळो दिवचो अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान सांगले. केशी अशोच वाढत रावल्यो जाल्यार शिगम्याच्या आयोजनाविशीं परतून विचार करचो पडटलो अशें ताचें म्हणणें. गोंयांत तशेंच पुराय देशांत कोरोनाच्यो केशी परतून वाडपाक लागल्यात. हाचोच अर्थ सरकारान घालून दिल्लीं मार्गदर्शक तत्वां लोक सारकीं पाळिनात. फोंड्याच्या एका संस्थेंत एकाच दिसा 18 जाणांक कोरोनाचो बादिकार जाल्लो. उपरांत सरकारान जतनाय म्हणून हो वाठार मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलो. पणजेंतल्या एका रेस्टॉरंटानूय कोरोनाचे दुयेंती सापडिल्ल्यो. ताका लागून जिल्हो अधिकाऱ्यान पुराय बिल्डींग सील केल्या. फाटल्या कांय दिसांनी गोंयांत 100 वयर कोरोना दुयेंतींची नोंद जायत आसा. पर्यटकांक RT-PCR टेस्ट बंधनकारक केल्या. अशें आसले तरी अर्थीक कार्यावळी बंद उरच्यो नात. दुयेंसाची लक्षणां आशिल्ल्याची कोरोना तपासणी करून घेवपाचें आव्हानूय ताणें केलें. आमकां सगळ्या जाणांक काळजी घेवपाक जाय आनी ट्युरिस्ट गोंयांत येतात तांच्यानीय काळजी घेवपाक जाय. आमी एकदम परत एकदां सगळ्योच इकॉनॉमिकल एक्टिविटी बंद उरूंक शकना. टेस्टिंग चड प्रमाणांत आमी वाडयलां. ताच्या खातीर म्हजी सगळ्या गोंयकारांक रिक्वेस्ट आसा की सोशल डिस्टन्सींग, मास्क ह्यो सगळ्यो गजाली आमी वापरूनच आमकां फुडें वयचें पडटलें. आत्ताच्या घडीक म्हणजे खंयचेच डिसिजन जे आसा पळय हे घेवन ना. फक्त एट प्रेझेंट टेस्टिंग खूब मोठ्या प्रमाणात वाढयला. म्हणजे ह्या 2-3 दिसांचे म्हणजे कसे आहात, आम्ही शिगमो ॲक्च्युली घेऊचो तिनूच कडे म्हणून डिक्लेअर केलो. फक्त एक फोंड्या, पणजे आणि म्हापसा म्हटलेलो. बट तरी सुद्धा अजून हांवें डिस्कशन करू ना, केसीस जर खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यो तर आमकां विचार करतो. कोरोनाच्यो केसी वाढपाक लागिल्ल्यान पुलीस यंत्रणाय सक्रीय झाल्याचे DGP राजेश कुमार मीनान सांगले. मास्क घालिनाशिल्ल्याचेर कारवाय जातली अशें तांचे म्हणणे. वी आर मेकिंग पब्लीक अवेअर बिकॉज पीपल गॉट रिलॅक्स्ड वेन इट वॉज रिड्यूस्ड, द कोविड केसेस रिड्यूस्ड. नाव अगेन इट इज इनक्रीजिंग इन द कंट्री. सो आय हॅव आस्क्ड माय होल पुलिसमॅन टू टेक राऊंड ऑफ मार्केट एरिया, टू टेक राऊंड ऑफ टुरिस्ट प्लेसेस अँड ॲट लिस्ट टेल दॅम दॅट दे शूड वेअर मास्क स्पेशली एट एअरपोर्ट अँड रेल्वे स्टेशन मार्केट एरिया अँड बीचेस. कोरोनाच्यो केशी वाढपाक लागिल्ल्यान 45 लोकांक कोरोना वासीन मेळचें ना. 45 वयल्या मनशाक 1 एप्रील सावन लस घेवं येता अशें केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरान सांगिल्लें. देशव्यापी लॉकडावनाक वर्स पुराय जालां. मार्च म्हयन्याच्या सुरवाती पसून कोरोनाच्यो केशी सेगीतपणान वाडत आसा. भारतांतलो कोरोना केशींचो आंकडो 1.16 कोटीचेर पावला. फाटल्या 24 40,000 केशींची नोंद जाल्या. मरप्यांचो आंकडो 1.60 लाखाचेर पावलो. जाल्यार 1.11 कोटी लोक बरे जावन घरा गेल्यात. सद्याक 3.45 लाख एक्टीव केशी आसात. गोवा 365 खातीर परवरीच्यान श्याम चारी. गोंय विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाक फाल्यांच्यान सुरवात जाता. विधानसभेची विधीमंडळ सचिव नम्रता उलमण हांनी विधानसभा कामकाजाविषयी अधिक माहिती दिली. पळयात. फर्स्ट विल हॅव द प्रेझेंटेशन ऑफ द बजेट. क्वेश्चन अवर ॲज युजुअल विल बी टेकन ऑन ऑल डेज. विल हॅव द वोट ऑन अकाउंट, देन सप्लिमेंटरी डिमांड्स फॉर ग्रांट्स. विल बी हॅव्हिंग सम गव्हर्नमेंट बिल्स, private members' resolutions around 15. We have 3 sittings for private members' resolutions, and so all 15 resolutions will be taken up, and some private members' bills also. Any calling attention and calling attentions will be taken up every day.
and even 0 hour mentions also will be taken up every day. The number of starred questions which we have received is 568 and unstarred questions will be 1003, so a total of 1571 for the entire session. And when CM will be presenting financial statement, budget? Tomorrow. Tomorrow at what time? Tomorrow in the afternoon, around 2:33. Okay. And in regards to SOP? Yes, I have issued the guidelines and I have restricted the number of officers also, only pertaining to their question groups or their business. I have at the most permitted around 4 officers for each question group. So that we will limit the people and strict guidelines will be followed. I have issued the bulletin yesterday only, which is on our website. Ata gheuya ek lahanso visav. विसवा उपरान येवकार पळोवया फुडल्यो खबरो. वेलिंग प्रियोळ वलताचेर भिरांकूळ अपघात जालो. चुकीचे दिकेन येवपी ट्रेलरान ट्रक आनी मोटारीक धपको दिलो. ह्या अपघातान कपिलेश्वरी ढवळीच्या एकल्याक जाग्यारच मरण आयले, जाल्यार दोग जाण गंभीर जखमी आसात. दुसरे वटेन मुळगांवा ट्रक घरांत घुसलो, ह्या अपघातांत मोटार आनी स्कुटरीचें लुकसाण जालां. किती झालं ऍक्च्युली अंक किती झालं? कंटेनर एक कंटेनर डायरेक्ट तेवटेतल्यान स्ट्रेट येयलो, थंय तेवटेन एक ट्रक आसलो, म्हणजे नो एंट्रीन येयलो. नो एंट्रीन येवन तो ट्रक पयली ट्रकाक धप्पो दिलो, मागीर एका कारीक येयलो, त्या कारीतलो एक एकटो एक्सपायर जालो अशी न्यूज आसा, आनी दोग जाण कितें तरी इंजर्ड आसा कळ्ळें. पूण ही पूर्ण मिस्टेक हेजी आसा, कंटेनराची मिस्टेक आसा, कित्याक तो नो एंट्रीन घुसला. डिवायडर क्रॉस केलो, डिवायडर क्रॉस करून तेणें डायरेक्ट पयली ट्रकाक एक धप्पो दिलो, ट्रकाक धप्पो दिवन तेणें एक कारीक धप्पो दिलो. गोंय मुक्ती खातीर दोतर राम मनोहर लोहियाचें योगदान खूब व्हड आसा, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरान सांगलें. दोतर राम मनोहर लोहियाक आर्गां ओंपल्या बगर लोहिया मैदानाचेर कसलेच कार्यावळीक सुरवात जायना अशें ताचें म्हणणें. म्हायती आनी प्रसिद्धी खात्यान दोतर राम मनोहर लोहियाच्या 111व्या जयंती निमतान मडगांवां खाशेल्या कार्यावळीचें आयोजन केल्लें. हे कार्यावळीक उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर मुखेल सोयरो म्हणून हजर आशिल्लो, तशेंच रविंद्र भवनाचो अध्यक्ष दामू नायक, म्हायती खात्याचो अधिकारी रमेश नायक, स्वतंत्र सैनिक वामन प्रभुगांवकार, गोपाळ चित्रे हजर आशिल्ले. ह्या जाग्यार आमी प्रत्येक पावटी ह्या पवित्र स्थानाक पवित्र जाग्याचेर म्हणटाशें, जेन्ना आमी फ्लॅग होस्टींग सुद्दां हांगा जेन्ना कलेक्टरेट करपाक येता, जावं ते 15 ऑगस्ट, 19 डिसेंबर, 26 जानेवारी, पयलीं आमी हांगा येतात. हांगा आमी आर्गां ओंपतात पयलीं डॉक्टर राम मनोहर लोहियाक, आनी ताजे उपरांत आमी झेंडा वंदन करतात, फ्लॅग होस्टींग करतात. ऑर आयज डॉक्टर राम मनोहर लोहियाचें आमकां खबर आसा की कशे पद्दतीन तेमी गोंयांत, ते गोंयचे सुपुत्र न्ही, आमचे गोंयकार न्ही ते, तरी देखून गोंया खातीर ते मुद्दम जावन येवन हांगा ते आमच्या शेजाऱ्याक मॅरेजीस फॅमिली भितर ताच्या मित्राक म्हणजे फ्रेंड्साच्या घरा कडेन रावन आयज तेमी हो लढप म्हणजे सुरवात केली. आनी आयज खास करून आमच्या शिरोडकर वयल्या शिरोडकर म्हणटात की आमच्या ह्या लोहिया मैदानाचें ब्युटिफिकेशनाचें काम जें आसा तें अधुरें आसा. 2 वर्सां जालीं आमी सरकारान मागता लोहिया मैदान ब्युटिफाय जावचें, हे लोह्या मैदान इतिहासीक जावचें, हे आमचें मंदीर जावन आसा. आनी हे लोह्या मैदान ज्या तरेन आमी मागलां त्या बरोबर सगळीं फायल रेडी जाल्ली आसा, फायनान्शियल अप्रुवलां सीएमआनी फायल पेंडींग आसा. सो आमचो डिमांड आसा, पेंडेमीक आशिल्लें आमी स्ट्रायकर बसपा आशिल्ले, सत्याग्रह करपा आशिल्ले, पण आमी करनात कित्याक पेंडेमीक चालू आसा. सो हे घडटना आमचो डिमांड आतां डेप्युटी सीएम सांगला जात त्या भशेन फॉलोअप करून तुजो पयलो मान आसा हे फॉलोअप करून हे ब्युटिफाय करून दिवचें, हे आमचें आवंडी आसा. गोवा 365 खातीर मडगांवच्यान संदीप तुयाकार. परतून घेऊया एक व्यावसायिक विसव.
विसव उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय येवजण आतां प्रत्यक्षांत हाडपाक जाय, मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंतान सांगले. मुळाव्यो गजाली ज्यो पुराय करपाक जाय आशिल्ल्यो ताची सुरवात जाल्ली आसा. मुक्तीचे 60वे वर्स मनयतना फुडल्या वर्सा मेरेन स्वयंपूर्ण जावपाचे दिश्टीन यत्न करतले अशें मुख्यमंत्र्यान सांगले. मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंतान 2 वर्सांचो कार्यकाळ पुराय केला. त्या निमतान खाशेल्या कार्यावळीचे आयोजन केल्ले. आत्मनिर्भर भारत या पॅन्डमिकातल्यान जी योजना सुरू केली, आम्ही सुरुवातीक ही आत्मनिर्भर भारत योजना कशा पद्धतीन प्रत्येक गोयकाराकडे पावतलो हाजो प्रयत्न म्हणजे पुराय सरकारांत सगळ्या सेक्रेटरी लेवलाचेर सगळ्यांनी सुरू केलो. आणि आम्ही पळयलें की हें जर सगळें आजुनूय बी लोकां पर्यंत पावतलें आसत जाल्यार ताका जोड म्हणून स्वयंपूर्ण गोंय ही संकल्पना आम्ही सगळ्यांच्या समोर मांडली. आणि खरोखरच खूब बरें दिसता आयज, कारण पुराय गोंयांतल्या प्रत्येक ग्रामपंचायतीन 191 ग्रामपंचायतींनी 14 म्युनिसिपाल्टींनी स्वयंपूर्ण गोवाच्या अंतर्गत ही संकल्पना घेऊन आमचो सरकारी अधिकारी वयता. रोजगाराच्यो संधी निर्माण करपा खातीर जावं त्यो मागीर गोवर्मेंट सेक्टरांतल्यो आमच्यो नोकऱ्यो काडप किंवां प्रायवेट सेक्टरांत मरीटायम क्लस्टर्स जो आमी भारत देशांतलो पयलो मरीटायम क्लस्टर गोंयांत हाडपाक शकले. त्या 2 वर्सां भितर ज्या पद्दतीन डॉक्टर प्रमोद सावंतांनी राज्य फुडें व्हरता आसतना काम केलें, कार्य केलें, ह्या पॅन्डमीक सिच्युएशना भितर सुद्दां ज्या कोविडाच्या महामारी भितर सुद्दां कशें लडू दिलो आनी कशें काम केलां हें आमचे कडेन सगळ्यांक फुडें आसा. पावलां कांयच फाटी फुडें न डगमगता अशें कार्य केल्लें आसा की सगळ्यांक बरोबर घेवन वचपाचें काम. आमदार मंत्र्याक फक्त उलयी पक्षाकच न्ही तर विरोधी पक्षाच्या हांकां सुद्दां बरोबर घेवन वचपाचें कार्य आयज डॉक्टर प्रमोद सावंतांनी केल्लें आसा. गोवा 365 खातीर पणजेच्यान श्यामचारी. यूथ क्लब ऑफ मोनोरान वेळसांव स्पोर्ट्स क्लबाक 1-0 गोलान हारयलो. निकोलस फर्नांडिसान केल्लो एकोडो गोल निर्णायक थारलो. गोवा प्रो लिगांतली ही मॅच म्हापशेच्या तुळेर स्टेडियमाचेर रंगली. पयल्या अर्धांत वेळसांव स्पोर्ट्स क्लबाक गोल मारपाची संद मेळिल्ली, पूण ताका गोल करपाक अपयश आयलें. फ्री किकाचेर ब्रायन मास्क्रेन्सान मारिल्लो बॉल मोनोराच्या गोलकिपरान आडयलो, पूण 34व्या मिनटाक निकोलस फेर्नांडिसान गोल करून यूथ क्लब मोनोराक 1-0 गोलान आघाडी मेळोवन दिली. यूथ क्लबान निमाणे मेरेन आघाडी कायम दवरीत मॅच बॉल्सांत घातली. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. गोंयच्या गांवगिऱ्या वाठारांत मंगळारा पावस झडू येता, हवामान खात्यान अदमास उक्तायला. फुडल्या 24 वरांत चढावात तापमानातय बदल दिसून येतलो. सांज वेळार दमट पडूं येता. चडान चड तापमान 34 ते 35 जाल्यार उण्यात उणें तापमान 24 ते 25 डिग्री उरूं येता. गोंयांत मंगळारा सुकेंच वातावरण आशिल्लें. चडावात आनी उण्या तापमानांत व्हडलोसो बदल जावंक ना. पणजेंत सगळ्यांत उणें 24.6 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद जाली, जाल्यार मुरगांवांत 33.6 डिग्री सेल्सियस चडावात तापमानाची नोंद जाली. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. गोवा 365च्यो आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv आमचे वॅबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर फॉलो करात आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट. घेवयात जतनाय, दवरुयात सोशल डिस्टन्स, वापरुयात मास्क, सांबाळुयात भलायकी. मेळुया परत पळोवपाक गोवा 365. मोगासचो.